यह है एमएस न्यूज नेटवर्क और आप देख रहे हैं एमएस न्यूज टीम। मैं हूं आपकी साथ शुभांगी। तो आइए देखते हैं आज की कुछ खास खबरें। यह खबर कल्याण से सामने आ रही है। डोंबिवली में शॉक प्रकार, नाबालिग लड़की से 22 वर्षीय युवक ने किया दुष्कर्म। डोंबिवली क्षेत्र में एक हैरान कर देने वाली घटना सामने आई है। एक नाबालिग लड़की के साथ छेड़खानी हुई है। काय नक्की गुन्हा झालाय, काय माहिती आहे, काय सांगाल? एका मुलीची, अल्पवयीन मुलीची छेड काढलेली आहे एका मुलानं, आणि त्यास आम्ही आइए बढ़ते अगली खबर की तरफ। यह खबर संभाजी नगर से सामने आ रही है। अखिल भारतीय डाक कर्मचारी संघ ने निलंबन आदेश पर कर्मचारियों को कड़ा विरोध किया। आइए बढ़ते अगली खबर की तरफ। यह खबर धूले से सामने आ रही है। 712 पर एक गलत कुएं निबंधन कम कराने के लिए रिश्वत लेने का प्रयास। गाड़ी नंबर में गलत है, गाड़ी नंबर बाकी ध्यान रखो। फर्क ना, ऊपर रखना है। बिना शिकायत किसी जो नाम है। तक्रारदार जे की वकवाड तालुका शिरपूर येथील आहेत, त्यांच्या शेत जमिनीत 712 उतार्यावर नजर चुकीने विहिरीची नोंद लागली होती, आणि ती विहिरीची नोंद कमी करण्यासाठी म्हणून त्यांनी 5 महिन्यापूर्वीच तलाठी वकवाड यांच्याकडे हे दिलं होतं, अर्ज दिला होता। त्यांनी ती नोंद पाठवली होती, परंतु ती नोंद मंडळ अधिकारी यांनी मंजूर केल्याशिवाय ती फेरफार होत नाही। त्याच्यासाठी ते मंडळाधिकारींना तक्रारदार वेळोवेळी भेटले होते। मंडळाधिकारी अशोक चिंदू गुजर, मंडळाधिकारी बोराडी, तक्रारदार जे की वकवाड तालुका शिरपूर येथील आहेत, त्यांच्या शेत जमिनीत 712 उतार्यावर नजरचुकीने विहिरीची नोंद लागली होती, आणि ती विहिरीची नोंद कमी करण्यासाठी म्हणून त्यांनी 5 महिन्यापूर्वीच तलाठी वकवाड यांच्याकडे हे दिलं होतं, अर्ज दिला होता। त्यांनी ती नोंद पाठवली होती, परंतु ती नोंद मंडळ अधिकारी यांनी मंजूर केल्याशिवाय ती फेरफार होत नाही। त्याच्यासाठी ते मंडळाधिकारींना तक्रारदार वेळोवेळी भेटले होते। मंडळाधिकारी अशोक चिंदू गुजर, मंडळाधिकारी बोराडी यांना ते वेळोवेळी भेटले होते, परंतु ते मंजूर करत नव्हते, फेरफार मंजूर होत नव्हते। तसंच त्यांनी अगोदर जे त्यांचं हक्क सोडचं काम केलं होतं, त्याचं बक्षिसासाठी आणि याचं मिळून ते 15,000 रुपये त्यांच्याकडे मागणी करत होते। त्यामुळे तक्रारदारने मी DYSP अनिल बडगुजर, पोलीस निरीक्षक प्रकाश झोडगे आणि आमची धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची टीम, हवालदार राजन कदम, शरद काटके, संतोष पावरा, रामदास बारेला, भूषण खलानेकर, गायत्री पाटील, मकरंद पाटील, प्रवीण पाटील, रोहिणी पवार आणि सुधीर मोरे आणि जगदीश बडगुजर यांनी केलेली आहे। या कारवाईसाठी आम्हाला लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नाशिक परिक्षेत्राच्या आमच्या पोलीस अधीक्षक मॅडम शर्मिष्ठा गाडगे मालवालकर मॅडम, तसंच अप्पर पोलीस अधीक्षक नारायण न्याळदे साहेब आणि वाचक पोलीस उपअधीक्षक नरेंद्र पवार यांचं मार्गदर्शन मिळालं। सर्व तमाम जनतेस आवाहन करतो की त्यांच्याकडे कोणतंही काम करण्यासाठी किंवा न करण्यासाठी जर कोणी लोकसेवक, शासकीय अधिकारी, कर्मचारी जर काही लाचेची मागणी करत असेल, ती पैशाच्या स्वरूपात असू द्या किंवा काही
वस्तूच्या स्वरूपात असेल तर कृपया आमच्या अब आप हमारे चैनल को आपके मोबाइल पर भी देख सकते हैं। मोबाइल ऐप पर देखने के लिए प्ले स्टोर एमएसन्यूजटी आज डाउनलोड करें। इंस्टा, लिंक, ट्विटर, हाइकुक, फेसबुक और कई सोशल मीडिया के प्लेटफॉर्म पर हमारा चैनल उपलब्ध है। आप इसे यूट्यूब पर भी देख सकते हैं। आप हमारे चैनल को लाइव भी देख सकते हैं www.msnewstv.com पर। फिलहाल वक्त तो चला दर्शकों ब्रेक का। ब्रेक से लौटने के बाद देखिए आदेश लेने की तमाम खबरें। बने रही है एमएस न्यूज टीवी पर। नमस्कार। और आप देख रहे हैं MNS News।